सातच्या घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर श्रीहरी कोट्टा इथून एकाच वेळी वीस उपग्रहांचं प्रक्षेपण करून अंतराळ क्षेत्रात इस्रोची ऐतिहासिक झेप पुण्यातल्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वयं उपग्रहाचंही यशस्वी उड्डाण वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज केंद्र सरकारकडून मंजूर स्पेक्ट्रमच्या मोठ्या लिलावालाही परवानगी पहिल्याच पावसानं कोलमडलेल्या मुंबईतल्या रेल्वेसेवेची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दोन प्रकरणी जामीन मंजूर मात्र बेहिशेबी प्रकरणी जामीन नसल्यानं तुरुंगवास कायम अनुसूचित जातीतून नवबोध झालेल्यांना सवलतीचा लाभ देण्यासाठी सुधारित जात प्रमाणपत्र तयार करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हरारे इथं सुरू असलेल्या अंतिम टी ट्वेंटी सामन्यात भारताचं झिम्बाब्वेसमोर एकशे एकोणचाळीस धावांचं आव्हान आणि उत्तर भारतात विविध राज्यात वीज पडून झालेल्या अपघातात शंभर जण मृत्युमुखी नमस्कार आता पाहूयात भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज एल व्ही सी थर्टी फोर प्रक्षेपक यानाद्वारे भारतीय तीन उपग्रह आणि सतरा परदेशी उपग्रह अशा एकूण वीस उपग्रहांचं ऐतिहासिक प्रक्षेपण केलं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी प्रक्षेपक यान अंतराळात झेपावलं भारताच्या कार्टोसेट टू मालिकेतला उपग्रह तसंच इतर एकोणीस सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म उपग्रहांचा यात समावेश आहे भारताच्या तीन उपग्रहांसह कॅनडा कॅनडा इंडोनेशिया जर्मनी आणि अमेरिकेच्या उपग्रहांचं सफल प्रक्षेपण आज झालं हे सर्व उपग्रह एकत्रितपणे अंदाजे एक हजार अठ्ठ्याऐंशी किलो वजनाचे आहेत या सफल प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर आणि संबंधितांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथून आज प्रक्षेपण झालेल्या वीस उपग्रहांपैकी कार्टोसॅट टू या मालिकेत पुण्याच्या स्वयं या उपग्रहाचा समावेश होता पुण्यातल्या ओ पी अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी मिळून हा उपग्रह तयार केला आहे दोन हजार आठ पासून विद्यार्थी या उपग्रहाच्या बनावटीचा विविध अंगान अभ्यास करत होते दहा बाय दहा सेंटीमीटरच्या या अतिसूक्ष्म उपग्रहाची संरचना करण्याचं आव्हान पुण्याच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या प्लि थोडा मेसेजिंग आहे सो आम्ही कुठल्याही दोन ग्राउंड स्टेशन्सना जर कम्युनिकेट करायचं असेल तर एक एका ग्राउंड स्टेशनवरनं सिग्नल पाठवायचे आणि ते सॅटेलाईट ते दुसऱ्या ग्राउंड स्टेशनला पाठवतील आणि आम्ही फर्स्ट टाईम एक पॅसिव स्टॅबिलायझेशन हे डेमॉन्स्ट्रेट केलं आहे म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर कन्झ्युम न करता हिस्टेरिसिस रॉडने आणि मॅग मॅग्नेटिझमने आम्ही सॅटेलाईटला स्पेसमध्ये स्टॅबिलाईज करणार आहोत कॅनडा इंडोनेशिया जर्मनी आणि अमेरिकेच्या काही उपग्रहांना सोबत घ्वून जाणाऱ्या यानासोबत पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या स्वयंचं हे राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सहा हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मान्यता दिली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या गुंतवणुकीमुळे पुढच्या तीन वर्षात या क्षेत्रात एक कोटी रोजगार निर्माण होतील अशी माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी दिली देशात वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या कच्च्या मालापासून ते तयार कापडापर्यंत संपूर्ण व्यवस्था उपलब्ध आहे तसंच या क्षेत्रात सत्तर टक्के महिला कामगार आहेत त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी दृष्टीनं सरकारनं हे पॅकेज जाहीर केलंय या पॅकेजमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या निर्यातीलाही चालना मिळेल असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज स्पेक्ट्रम ध्वनी लहरींच्या मोठ्या लिलावालाही परवानगी दिली यानुसार दोन हजार तीनशे मेगा हर्ट स्पेक्ट्रम लिलावासाठी उपलब्ध असेल स्पेक्ट्रमचे सात बँड्स लिलावासाठी खुले केले जातील युपीए सरकारनं आणलेला औषध नियामक विधेयक मागे घेण्याचा निर्णय देखील आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला असून नियामक प्रणाली अधिक बळकट करणारं सुधारित विधेयक मांडलं जाणार आहे संसदेच्या स्थायी समितीनं या विधेयकात अनेक दुरुस्त्या सुचवल्या औषधं वैद्यकीय उपकरणं स्टेम सेल्स शस्त्रक्रियेसाठीची उपकरणं अशा सर्व गोष्टींचा दर्जा सुरक्षितता आणि उपयुक्तता याविषयीचे निकष या, या विधेयकात आहेत योग ही अंधश्रद्धा परंपरा नसून एक विज्ञान असं मत उपराष्ट्रपती हामिद अन्सर यांनी व्यक्त केलं उपराष्ट्रपतींनी आज नवी दिल्लीत योग शरीरासाठी आणि त्या पलीकडे या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन त्यावेळी ते बोलत होते योग हा आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त आहे असंही डॉ अन्सारी म्हणाले आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते देशात पदव्युत्तर योग अभ्यासक्रमासाठीची संस्था उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती नाईक यांनी यावेळी दिली या दोन दिवसांच्या परिषदेत बत्तीस देशातल्या सत्तर प्रतिनिधींनी भाग घेतलाय या परिषदेत योगविषयक चर्चासत्र अनुभव कथन असे कार्यक्रम होणार आहेत मुंबईत पहिल्याच पावसानं कोलमडलेली सेवा आणि प्रवाशांचे से हाल पाहता या घटनेची गंभीर दखल घेत त्याच्या चौकशीचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत त्यांनी आज या संदर्भात ट्विट कल सुरक्षित प्रवास हेच भारतीय रेल्वेचं मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी रेल्वे मंत्रालय वचनबद्ध आहे असं प्रभू यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या रेल्वेमार्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरता मंडळाचं पथक मुंबईत पाठवलं पावसाळ्याच्या दृष्टीनं रेल्वेनं केलेल्या तयारीचा उच्चस्तरीय आढावा घेण्याचे आदेश आपण या पथकाला दिल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेसेवेचा पहिल्याच पावसात बुजवारा का उडाला यासह भविष्यात याची पुनरावृत्ती टाळण्याकरता काय करता येईल का याचा अभ्यास हे पथक करणार असल्याचं प्रभू म्हणाले केंद्र सरकारनं थेट परदेशी गुंतवणूक क्षेत्रात केलेल्या सुधारणांच्या विधेयकाला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत आल्यास त्याला विरोध करू असं नेते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं एफडीआयची मर्यादा शिथिल करत संरक्षण क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देताना सरकारनं देशहिताशी तडजोड केली अशी टीका शर्मा यांनी केली महाराष्ट्र सदन आणि कालिना विद्यापीठ बांधकाम घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना आज भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयानं जामीन मंजूर केला मात्र या दोघांविरोधात सक्तवसुली संचालनालयातर्फे दाखल करण्यात आलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या इतर दोन प्रकरणात जामीन न मिळाल्यानं दोघांनाही तुरुंगतच राहावं लागणार आहे एसीबी म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयासमोर आज झालेल्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सदन प्रकरणात सतरा आरोपींपैकी चौदा जणांना जामीन मिळाला मात्र याच प्रकरणी पंकज भुजबळ यांना जामीन देण्यात आला नाही तर कालिना प्रकरणी सर्व पाच आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला देशाच्या औद्योगिक क्षेत्राचं नेतृत्व महाराष्ट्र करत असून राज्य शासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुण्यात चाकण इथल्या फोर्स मोटर्सच्या नवीन प्रकल्पाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलं त्यावेळी बोलत होते युवा शक्ती हीच आपल्या देशाची शक्ती युवा शक्तीला कौशल्याची जोड देण्यावर शासनाचा भर असून पंतप्रधानांचं इन इंडियाचं स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यापुढे पर्यावरणपूरक उद्योग विकास साधला जाईल असं ते म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि इतर मान्यवर उपस्थित होते दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण कमी होत असल्यानं यापुढे औद्योगिक क्षेत्रातही पाणी बचतीसाठी विशेष प्रयत्न करायला हवेत असं जावडेकर यावेळी म्हणाले राज्य सरकारचा जलयुक्त शिवार हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून त्याचा दृश्य परिणाम लातूरसारख्या दुष्काळी भागातही दिसू लागला आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार लवकरच अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेल्या बौद्धांसाठी सुधारित जात प्रमाणपत्र नमुना तयार करणार आहे अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली ते आज महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते गेल्या सव्वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुसूचित जातीतून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले या लोकांना आता केंद्र सरकारच्या नोकरी शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीचा लाभ होईल असं बडवल म्हणाले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्यासोबत आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीला खासदार रामदास आठवले केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष सी एल थूल उपस्थित होते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागानं वायूवेग पथकाच्या वाहनांमध्ये व्हिडिओ कॅमेरे बसवून रस्त्यावरच्या वाहनांची तपासणी केली वाहन तपासणीसाठी राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला या तपासणीत वेगवेगळ्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी एकूण दोन हजार सातशे चौसष्ट वाहनं दोषी आढळली या वाहनांकडून सुमारे तीस लाख रुपयांचा दंड वसूल केला अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली परिवहन विभागानं चौतीस वाहनं जप्त केली तर दीड हजार वाहना वाहन चालकांच परवानेही रद्द केल्याचं रावते यांनी सांगितलं नऊ जून ते सतरा जून या कालावधीत ही तपासणी झाल्याचं रावते म्हणाले व्हिडिओ कॅमेराच्या माध्यमातून तपासणीचा प्रयोग सध्या प्रायोगिक तत्वावरती सुरू असून तो यशस्वी झाल्यास राज्यभर सुरू केला जाईल असंही रावते यावेळी म्हणाले मराठा आरक्षण समितीची सर्वपक्षीय बैठक आज मुंबईत झाली येत्या अठ्ठावीस जूनला उच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्व आवश्यक कागदपत्रं आणि दाखल्यांसह सादर करण्यासाठी वरिष्ठ वकील नेमण्यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय झाला शिक्षणमंत्री विनोद तावडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्च पुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी झालेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला मराठा आरक्षणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली आरक्षण मिळण्याबाबतची न्यायालयीन लढाई ही मध्यंतरीच्या काळामध्ये कोर्टामध्ये तारीख लागत नसल्यामुळे थांबली होती ती आता अठ्ठावीस पासून सुरू होईल यामध्ये माजी ॲडवोकेट जनरल ॲडवोकेट रवी कदम साहेब हे शासनाच्या वतीने केला तयार आहेत त्यामुळे ते असतील त्यानंतर ज्येष्ठ वकील एडव्होकेट थोरात साहेब तेही याच्यामध्ये असतील यात जे ॲडिशनल आवश्यक मदत सगळी लागेल कायदे तज्ज्ञांची काही दिल्लीची लागतील त्या सगळ्यांना यामध्ये जोडण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी ज्या मुलांना प्रवेश दिला होता त्यांना तरी शासनानं अभ्यास शुल्काचा परतावा द्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा आणि आपलं गाव स्वच्छ सुंदर करावं असं आवाहन बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी केलं आहे संदर्भात जनजागृती करण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातले सरपंच ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांची कार्यशाळा आज आयोजित केली होती त्यावेळी त्या बोलत होत्या लोकप्रतिनिधींनी गावागावा शौचालयं उभारावीत नाल्या आणि गटारांचं दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळू नये यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचना मुधोळ यांनी यावेळी केल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईतल्या वरळी इथल्या दूरदर्शन केंद्राच्या आवारातही आज अभियान राबवण्यात आलं स्वच्छतेसाठी दरवर्षी शंभर तास म्हणजेच दर आठवड्याला दोन तास याप्रमाणे मी श्रमदान करून स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करेन तसंच स्वच्छता अभियानाची सुरुवात मी माझ्यापासून माझ्या घरापासून करेन अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर आणि दूरदर्शनचे अधिकारी यावेळी उपस्थित होते स्वयं स्वच्छता के लिए हर वर्ष सौ घंटे यानी कि हर सप्ताह दो घंटे श्रम दान करके स्वच्छता के संकल्प को स्वच्छता के संकल्प को चरित्त करूंगा न गंदगी करूँगा ना, ना गंदगी करने गंदगी दूँगा न गंदगी दूंगा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलं मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व जिल्ह्याच्या प्रभारी राष्ट्रीय प्रतिनिधी जिल्हा निरीक्षक तसंच जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना पवार यांनी मार्गदर्शन केलं तसंच संघटनेच्या सर्व स्तरावरील कामांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला मुंबईतल्या गोरेगावमधल्या आरे कॉलनी इथल्या मेट्रो शेड उभारायला विरोध करणारे नेते तसंच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचं आरेमध्येच अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वायकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आरेमधली वीस एकर जमीन बेकायदेशीरपणे बळकावली आहे असंही म्हणाले या संदर्भात त्यांच्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात तसंच वायकरांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली आहे असत्य सांगण्यास नकार दडपशाहीला प्रतिकार करावा तसंच समस्यांना बातमीमधून उग्र रूप देण्यापेक्षा त्या समस्यांचं उत्तर शोधण्यास सहभाग असावा अशा शब्दात पत्रकारितेची सूत्र लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी मुंबई मुंबई काल मुंबईत पत्रकारांसमोर स्पष्ट केली मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त त्यांनी पत्रकारांचा पुरस्कार देऊन काल सन्मान केला या कार्यक्रमात त्यांनी बातमी कशी असावी याविषयी मत व्यक्त केलं बातमी आणि मत आणि परीक्षण यातला फरक पत्रकारांनी लक्षात घ्यावा बातमीमध्ये बातमी असावी टिप्पणी कशाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला यावेळी कोकणातल्या दैनिक सागरचे संपादक निशिकांत जोशी यांना आचार्य विनोबांचे शिष्य युगारंभकार मधुरावकर पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच सुहास जोशी पांडुरंग जुनगरे संजीव भागवत बाळ मुणगेकर यांनाही सन्मानचिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पद्मश्री पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला अमृत महोत्सवानिमित्त यावेळी मुख्य टपाल विभागाच्या महासंचालक उषा चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत टपाल पाकिटाचं प्रकाशनही करण्यात आलं मराठी भाषा आणि पत्रकारितेच्या संवर्धनाचं काम करत मुंबई मराठी पत्रकार संघ वैभवाला गेलाय यामागे संघाच्या एक्केचाळीस अध्यक्षांचं मोलाचं योगदान असल्याचं संघाचे अध्यक्ष देवदास मटाली यांनी सांगितलं तर अमृत महोत्सवी वर्ष समितीचे अध्यक्ष कुमार कदम यांनी महाराष्ट्राचं विभाजन होऊ न देण्याचा ठराव या संघानं घेतल्याचं नमूद केलं हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी सामन्यात भारतानं झिम्बाब्वेसमोर एकशे एकोणतीस धावांचं आव्हान ठेवलं आहे या सामन्यात झिम्बाब्वनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला भारतीय फलंदाजांना आज खेळपट्टीवर पाय रोवता आले नाही केदार जाधवच्या अठ्ठावन्न धावा वगळता इतर कुणालाही विशेष धावा काढता आला नाहीत भारताचा डाव बाद एकशे अडतीस धावांवर आटोपला झिम्बाब्वेच्या तेरी पानोला तीन तर मॅडझिव आणि क्रिमर यांनी प्रत्येकी एक बळी घेतले दाखल फलंदाजीला उतारलेल्या झिम्बाब्वेनं ही डाबाची सुरुवात चांगली केली आहे झिम्बोनं तीन गड्यांच्या मोबदलात आतापर्यंत बहात्तर धावा केल्या आहेत Were, I, I've been impressed with his talent. You know, I had a little chat with him before the start of play. We were just standing, waiting for game to begin. I was having a chat, I was really impressed with his, with his outlook and his approach to the whole process and what he was setting himself up as a career. You know, it was it was interesting to talk to him. Wall is very strong through the offside. Uttar Bharat, Bihar, Uttar Pradesh and Haryana are Rajasthan's <laughs> biggest potential target. A total of 45 runs are required. In Bihar, 56 runs are required. In Uttar Pradesh, 44 वीज पडून झालेल्या अपघातात जीवितहानीसोबत मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे राज्य सरकारांनी मालमत्तेच्या नुकसानाचा अहवाल मागितला असून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे येत्या दोन दिवसात उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह वीज पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत हवामानाची स्थिती जाणून घेऊयात रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण आणि दोडामार्गमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला ठाणे आणि पालघरमध्ये किरकोळ तर मध्ये जोरदार पाऊस झाला येत्या छत्तीस तासात दक्षिण आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर एकोणचाळीस अठ्ठावीस पुणे चौतीस बावीस औरंगाबाद चौतीस चोवीस चो नाशिक तेहत्तीस तेवीस कोल्हापूर अठ्ठावीस बावीस रत्नागिरी सत्तावीस तेवीस सोलापूर तेहत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल अडतीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतलं आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा श्रीहरिकोट्टा इथून एकाच वेळी वीस उपग्रहांचं प्रक्षेपण करून अंतराळ क्षेत्रात इस्रोची ऐतिहासिक झेप पुण्यातल्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वयं उपग्रहाचंही यशस्वी उड्डाण वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज केंद्र सरकारकडून मंजूर स्पेक्ट्रमच्या मोठ्या लिलावालाही परवानगी पहिल्याच पावसानं कोलमडलेल्या मुंबईतल्या रेल्वेसेवेची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दोन प्रकरणी जामीन मंजूर मात्र बेशेबी प्रकरणी जामीन नसल्यानं तुरुंगवास कायम अनुसूचित जातीतून नवबौद्ध झालेल्यांना सवलतीचा लाभ देण्यासाठी सुधारित जात प्रमाणपत्र तयार करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हरारे इथं सुरू असलेल्या अंतिम टी ट्वेंटी सामन्यात भारताचं झिम्बाब्वेसमोर एकशे एकोणचाळीस धावांचं आव्हान आणि उत्तर भारतात विविध राज्यात वीज पडून झालेल्या अपघातात शंभर जण मृत्यूमुखी याबरोबरच हे बातमीपत्र पावसाळा सुरू झालाय तसं जागोजागी खेकडे दिसू लागले या खेकड्यांची शेती करता येते हे किती जणांना माहिती आहे जाणून घेऊया याविषयीच अधिक माहिती कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांच्याकडून आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार